आदेश दिला होता की तुम्ही घातला करताना पोलीस खात्याला माझा असणारं आव्हान आहे. इलेक्शनच्या माध्यमातून सत्तेमध्ये कधीच सहभाग होण्याचा प्रयत्न केला नाही, पण या निवडणुकीमध्ये आणि सत्तेमध्ये गेल्याशिवाय राहणार नाही हे सर्वांना लक्षात घ्या. मी माझ्याबरोबर 10 मतदान घेऊन किसोन या सरकारच्या विरोधात मतदान करेल आणि सत्तेतलं परिवर्तन करेल. आज टिपू सुलतानच्या असताना कोटोला आपण हार घातला, काही जणांनी असताना आदेश दिला होता की तुम्ही घातला करताना पोलीस खात्याला माझा असणारं आव्हान आहे. पोलीस खात्याला माझा असणारं आव्हान आहे. 5 वर्षानंतर निवडणुका येतात, सरकार बदलत, 5 वर्षानंतर सरकार येत आणि बदलत. आतापर्यंत आम्ही असताना इलेक्शनच्या माध्यमातून सत्तेमध्ये कधीच सहभाग होण्याचा प्रयत्न केला नाही, पण या निवडणुकीमध्ये आणि सत्तेमध्ये गेल्याशिवाय राहणार नाही या सर्वांना लक्षात घ्या. मला घटनेप्रमाणे लागायचं आहे, तुम्हाला कायद्याप्रमाणे लागायचं आहे. ओ मॅडम, सरकारने जे सांगितलंय त्याचं तुम्ही बॅन करा. सरकारने जे ठेवलेलं आहे तर काही बॅन करायचं ठेवलेलं आहे त्याला तुम्ही या सगळ्या ठिकाणी गेलं. अहो फुटेल द्या मला. आणि म्हणून मित्रो, आणि म्हणून मित्रो, उद्याची सत्ता आपल्याला बदलायची, ही बदलण्यासाठी आपण कधी बदलला. जेवढे उपस्थित आहेत त्या सगळ्यांनी कटिबंध करा कि मी माझ्या बरोबर 10 मतदार ठेवणार आहे, जास्ती नाही. मी माझ्या बरोबर 10 मतदार ठेवेल किसोन या सरकारच्या विरोधात मतदान करेल आणि सत्तेतलं परिवर्तन करेल. एवढीच आशा बाळगून मी आपली सगळ्यांची रजा घेतो. जय भीम, जय भारत.